राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आपल्यासोबत आहेत. सर, उद्या येत्या काही दिवसात आता राज ठाकरेंची सभा आहे. राज ठाकरेंनी महाविकास आघाडीवर टीका केलेली आहे की योगींनी तिकडे भोंगे काढले, मात्र महाराष्ट्रात कोणी योगी राहिलेले नाहीये, तर सत्तेचे भोगी झाले. असं आहे की आम्हाला कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जे सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला सांगितलेलं आहे, पूर्ण भारताला सांगितलंय, त्याच्या विरोधात जाण्याचं काही महाराष्ट्र सरकारचं धोरण नाही. आणि महाराष्ट्र हा नेहमी कायद्याचं पालन करणारा देश आहे, राष्ट्र म्हणजे प्रदेश आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिलं ते या भूमीतलं आहे, त्यामुळे संविधानाच्या मार्फत निर्माण झालेल्या संस्थांचा आदर करणं हे महाराष्ट्र सरकारचं काम आहे. त्यामुळे जे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकार काम करेल. सर, दुसरा म्हणजे भाजप आमदार आशिष शेलार यांनी गौप्यस्फोट केला की 2017 भाजप आणि राष्ट्रवादीची युती ठरलेली होती, मंत्रीपद सुद्धा ठरलेले होते. असं काय ठरलं होतं काय ठरलं नव्हतं हे आशिष शेलारांना माहिती असेल, ते त्याच्यात असतील नसतील मला काय माहित नाही. मी म्हटलं आजपर्यंत अशा कुठल्याही चर्चेत सहभागी झालेलो नाही, तेव्हा मला ह्या बाबतीत काही माहित नाही. पण असं काही ठरलेलं नव्हतं चर्चेतच नाही, तर मला काय माहिती. आशिष शेलारांनाच विचारा काय ठरलं होतं काय नाही. राष्ट्रवादीकडून असं सांगितलं गेलं की शिवसेनेसोबत कधीच जाणार नाही. असं आहे की परिस्थिती बदलत जाते, राजकारणामधले डायनॅमिक्स नेहमी बदलत जातात. आपल्याला ह्या जातीयवादी धर्मांध शक्तींना रोखायचं असेल तर काही पावलं उचलावी जातात, ते चुकीचं आहे काय काय मला वाटत नाही. सर, तिसरं म्हणजे समृद्धी महामार्गाचं काम सुरू आहे आणि तिथे आता पुन्हा एकदा बुलढाण्याच्या इथे ब्रिज कोसळला गेलेला आहे, का असं होत आहे सारखं काय. मी त्या डिपार्टमेंटचा विचार. तर हे होते जितेंद्र आव्हाड सर. आणि राष्ट्रवादीच्या कुठल्याही चर्चेत आपण सहभागी झालेलो नव्हतो. राष्ट्रवादी भाजप युतीची चर्चा झाली असेल तर त्यात आपण कधीही सहभागी झालो नव्हतो, असं स्पष्ट मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट आसिफ सिद्दीकीसह रुजा वजीर, झी मीडिया, मुंबई.